नमस्कार सर. महाराष्ट्र शासनाचा लघुकथांसाठीचा दिवाकर कृष्ण पुरस्कार जो आपल्याला मिळालाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पत्रकार प्रकाश जोशी आणि चित्रकार प्रकाश जोशी हे बऱ्याच सगळ्यांना आता परिचयाचे झालेले, पण आजचा हा जो पुस्तकाला कथा संग्रहाला जो पुरस्कार मिळालाय त्यानंतर आता कथालेखक प्रकाश जोशी सगळ्यांना अधिक लक्ष वेधलं जाईल त्याकडे. तर तुम्ही या पत्रकारिता आणि चित्रकारितेनंतर म्हणजे कथांकडे कसे वळलात, तो प्रवास कसा आहे ते आम्हाला जरा सांग. तस जर मी बघायला गेलं तर माझा हा जो प्रवास आहे हा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की चित्र म्हणा, चित्रकला घ्या किंवा पत्रकारिता घ्या किंवा कथालेखन घ्या, तर याच्यामध्ये पत्रकारिता ही ठरवून नंतर झाली. म्हणजे माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी मला लेखनाची आवड होती म्हणून मग मी पत्रकारितेचा कोर्स केला आणि मग सकाळमध्ये पत्रकारिता जॉईन केली. परंतु कथालेखन जे आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की असं ठरवून मी केलं नाही, पण मी शाळेत असल्यापासूनच मला ते आवड होती. म्हणजे एक तर गोष्टी ऐकायची आवड होती, गोष्टी सांगायची आवड होती, आणि शाळेत असल्यापासून मी लिहितो. म्हणजे मला असं वाटतं की साधारण सहावीत किंवा सातवीत असेल तर त्यावेळेस किशोर नावाचं एक लहान मुलांचं मासिक ते मी नेहमी वाचायचो, आणि त्या मासिकाची एक त्यांनी एक कथा स्पर्धा जाहीर केली होती लहान मुलांसाठी. तर त्यावेळेस मला अजून आठवतं, म्हणजे मला आता फक्त टायटल आठवतंय की नेमकी कथा काय ते मी पण आता विसरलोय. तर हब्बू आणि गप्पू नावाची अशी एक छोटी 200-300 शब्दांची एक कथा लिहून पाठवली होती, आणि त्या स्पर्धेमध्ये संपादकाने तो त्याचा निकाल लावला. त्याच्यात त्यांनी दिलं होतं की मिळालेल्या सर्व कथा या कथा पारितोषिक देण्याच्या एकही लायकीच्या नाही आहेत, परंतु ज्या आलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी क्रमवारी लावली होती. आणि त्याच्यात मी त्यावेळेस इगतपूरला इगतपूरच्या शाळेत होतो, त्यावेळेस माझी ग्रामीण भागात त्यांनी नागरी आणि ग्रामीण भागात दोन दिले होते. तर ग्रामीण भागात त्यांनी जी तीन पारितोषिक दिली होती त्याच्यात माझा तिसरा नंबर होता. त्यामुळे शाळेत असल्यापासून ती मला आवड होती. म्हणजे पण तसं काही म्हणजे फारसं साहित्याचं वाचन म्हणा किंवा असं काही खूप कोणी सांगणार वगैरे असं पण नव्हतं, पण हे उपजतच होतं. म्हणजे मला त्यामुळे त्याच्यानंतर मग माझा कथा प्रवास जो आहे तो नंतर थोडंफार मी असं काही काही लिहित होतो, म्हणजे त्याला काही अर्थ नव्हता, पण लिहिण्याची प्रक्रिया चालू होती. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला कॉलेजचं मी त्या कॉलेजमध्ये त्यावेळेस मी सायन्सचा विद्यार्थी, परंतु मला साहित्याची आवड होतीच म्हणून मग मी त्या वाचनालयात लावून असं काही बघायचो. तर पहिला प्रथम मला सत्यकथेचा जाऊन तो हातात पडला तिकडे ते वाचनालयात होतं, आणि तो मी साधारण चालला इकडे काय त्याच्यात लिहिलेलं वगैरे मला असं वाटायला, कारण ते सगळं वेगळं होतं. मी तोपर्यंत वाचलेलं म्हणजे आमच्या नगरपालिकेच्या वाचनालयात जी पुस्तकं होती, विस काढलेले होते, नासी पडते होते, असे बरेच जे होते ते त्यावेळेस ते सगळं वाचलेले होते. परंतु सत्यकथे जे काही लिहून आलेलं होतं ते सगळं मला नवीन होतं. ते पण ते वाचताना मला असं वाटायचं की मी पण असं काहीतरी लिहू शकतो, आणि लिहू शकतो म्हटल्यानंतर मी काय लिहायचं म्हटलं तर मी आपल्या कागदावरले लिहिले, त्यात सत्यकथेचा पत्ता घेतला आणि एक कथा लिहून पाठवून दिली. त्यावेळेस राम पटवर्धन हे संपादक होते, आणि तुम्हाला सांगतो एक महिन्यानंतर त्यांचं पत्र आलं, साधं आपण जे पूर्वी कार्ड असेल ते कार्ड वरून त्यांनी लिहिलं होतं तुमची कथा मिळाली आवडली वगैरे आमच्या, आणि म्हणजे पण छापता येण्याच्या योग्यतेचं नाही, पण आणखीन काही लिहिलं तर वाचायला आवडेल. मला असं वाटतं इतकं म्हणजे अननोन माणूस म्हणजे शाळेतला विद्यार्थी त्याच्या कथेची एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या संपादकाने दखल घ्यावी हे सुद्धा खरं म्हणजे आज जर विचार केला तर खूपच मोठं आहे असं मला वाटतं. आणि ते त्यांचं शेवटचं वाक्य मी वाचलं फक्त, बाकी सोडून दिलं वरच की आणखी लिहिलं तर वाचायला आवडेल. मग दुसऱ्या महिन्यात म्हणजे 15 दिवसात दुसरी कथा लिहिली आणि त्यांना पाठवून दिली. त्या कथेचं नाव होतं आरसा. ती पण अशी 300 शब्द म्हणजे कविता आणि कथा याच्या आधीमध्ये कुठेतरी असेल अशा पद्धतीची ती कथा होती. त्याच्यात अनेक ॲबस्ट्रॅक्ट आयडिया सुद्धा वापरलेल्या होत्या आणि ती त्यांना आवडली, त्यांनी ती छापलीच होतं. असा माझा तो
प्रवास सुरू झाला, तो एक प्रवास सुरू होता कथेचा. आणि आता जर बघितलं तर मी गेल्या 30-40 वर्षामध्ये असं वर्षात एखादी कथा वगैरे असं लिहिलं फार असं बसून काही नाही लिहिलं. कारण एक तर मी पत्रकारिता असं माझा पूर्ण वेळ त्यात जात होतं, पण पत्रकार म्हणून फिरताना सुद्धा मला बरंच ते बघायला मिळालं. मी वेगळ्या पद्धतीने एक लेखक म्हणून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघून थोडस लेखत गेलो. ते आज हे पुस्तकाच्या स्वरूपात आलं आणि त्याला कुठेतरी रेकग्निशन मिळालं. एक मला विचारावं वाटतं विशेष की या कथांमध्ये एकंदरीतच सगळ्या ज्या 29 कथा आहेत त्याच्यामध्ये विशेषतः जी स्त्री पात्र आहे ती अशी खूप त्रासलेली दुखी. तुम्हाला काही विशेष एक काही जाणवलंय का समाजामध्ये की ज्यामुळे तुम्हाला या कथांना ते जास्त हायलाईट करावं असं वाटलं तुम्हाला? मी तसं जाणीवपूर्वक लिहिलं असं नाही, पण मी माझं जे बघत गेलो आणि माझं जसं समज माझ्या पद्धतीने म्हणजे माझी आई असेल, माझ्या बहिणी असतील किंवा पुढे जाऊन माझ्या वर्गातल्या मुली असतील, नंतर इतर समाजातल्या महिला असतील, तर ते बघताना मला असं कुठेतरी वाटतं की आपल्या समाजात स्त्रीची कुठेतरी उचंबणा होती असं कुठेतरी मला जाणवत गेलं. अर्थात या काळात बरेचसे बदल पण झाले, अनेक आंदोलनं झाली, अनेक विचार प्रवाह आले, त्याचप्रमाणे समाजाची दृष्टी बदलत गेली. तरी सुद्धा आज सुद्धा मला असं जाणवतं की म्हणजे आता मी चित्रकारतेच्या क्षेत्रात असल्यामुळे अनेक आर्टिस्ट मुली महिला वगैरे त्यांचं पण बघतो, पण एका प्रकारचं दडपण स्वतःच घालून घेतलेले बंधन असतात किंवा कुटुंबाचे बंधन असतात किंवा समाजाचे बंधन असतात. आणि मला असं वाटतं माझं हे जे ऑब्झर्वेशन होतं ते कुठेतरी माझ्या या कथांमध्ये म्हणा मला असं वाटतं की म्हणजे सामाजिक बंधन ते आपण इतिहास आहेत ते कुठल्याही समाजात गेलं तर ती त्याला बंधनं म्हणा किंवा चौकट म्हणतो एक रचना म्हणतो तिथे असते सगळीकडे. परंतु विचारांच्या लेवलवर म्हणजे मी बाकीच्या म्हणजे स्त्री पुरुष संबंध म्हणा किंवा समाजातलं तुमचं स्थान म्हणा याही पलीकडे मी एक व्यक्ती म्हणून महिलाने अधिक खुलं होण्याची किंवा व्यापक होण्याची किंवा आपण आपल्या राहतेली बंधनं जी आहेत झुगारून देताना सुद्धा म्हणजे ती तोडमोड करायची गरज नाही, पण ती तुम्ही त्याच्या पलीकडे जायची शक्यता आहे आणि जाऊ शकता. आणि मला तर असं दिसतं की गेल्या 15-20 वर्षात 25 वर्षाचा कालखंड बघितला तर एक फार मोठी शक्ती जी आहे म्हणजे महिलांचं समाजातलं तिचं स्वतःचं स्थान, तिचं स्वतःचं कुटुंब, तिचा समाज या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर ती कुठेतरी मला असं वाटतं की ती ओपन अप झालेली आहे आणि स्वतःचं नवीन प्रकारचं डेफिनेशन ती करते वेगवेगळ्या क्षेत्रात असं मला वाटतं. या आपल्या कथांच्या पुस्तकाला तुम्ही प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा असं दिलंय, नेहमीचा एक साधारण एक पायंडा असतो की एखाद्या तुमच्या आवडीच्या कथेचं नाव त्या कथा संग्रहाला असतं, तर विशेषतः हे असं नाव देण्यामागे तुमचा काय हेतू होता किंवा काय विचार होता की असंच नाव का द्यावं? खरं म्हणजे कसं घडलं की त्या नंतर मी जसं आपलं सांगितलं की माझी ती पहिली कथा सत्यकथेमध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा आल्या होत्या इथून, नंतर मी असं थोडं थोडं लिहित गेलो आणि मी स्वतः कुठे पाठवलं असे मला आठवत नाही, पण समजा कोणी विचारलं तर मग मी लिहिलेलं जे असेल वर्षभरात एखादी वर लिहायचो ते पाठवतो. त्यामुळे असं विस्कळीत त्या स्वरूपात त्या सगळ्या कथा इकडे पसरलेल्या होत्या, त्यामुळे एकत्र कोणी असं आणलेलं नव्हतं वाचलेलं नव्हतं. तर भाष्य प्रकाशनाचे माझे चांगले मित्र आहेत महेश भारतीय, ते एकदा माझ्या स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांच्याबरोबर अर्जुन डांगरे सुद्धा होते, तर त्यांच्या एका पुस्तकासाठी त्यांना कव्हर करायचं होतं आणि माझं एक पेंटिंग त्यांना आवडलं होतं, तर ते पेंटिंग त्या पुस्तकाचं कव्हर करता येईल का अशी आमची चर्चा झाली. तर ती चालू असतानाच त्यांना ते मी म्हणजे माझ्या कथा ज्या छापून आल्या होत्या त्याची कातरणं वगैरे अशी इकडे तिकडे पडलेली होती ती सगळी, मग ते प्रकाशकाच्या नजरेत ती त्यांच्या नजरेत पडली आणि त्यांनी ते ताबडतोब त्यामुळे तुम्ही कथा पण लिहिता का असं म्हणून ती सगळी प्रोसेस सुरू झाली. आणि नंतर मग त्यांनी सुचवलं की बा तुमचा हा सगळा गेल्या 40 वर्षाचा जो कथेच्या संदर्भातला प्रवास जो आहे तो आपण एकत्र आणूया, म्हणजे त्याला संकलित असं पूर्ण तुमचं ज्या क्षेत्रातलं काम जे आहे कथा
क्षेत्रातलं ते एकत्र करूया असं म्हणून मग मग तुमच्या सगळ्याच कथा एकत्र म्हटल्या तर मग त्याला प्रकाश जोशी यांच्या कथा असं नाव त्यांनी सुचवलं आणि मला वाटतं ते योग्य झालं. त्यामुळे एक संबंध एक कथालेखनाचा और दुसरा असेल की मी कथा लिहिताना केवळ गोष्ट सांगणे हा काही माझा एक इथून होतं तसं तर एक तर अनेक विषयाला आणि वेगवेगळे प्रयोग करून मग त्याच्यात भाषेचे प्रयोग असतील त्याच्यात आशयाचे प्रयोग असतील त्याच्यात आपण व्यक्तिगत ज्यावेळेस आपलं जे जीवन असतं ते वेगवेगळ्या लोकांचं बघतो आपण तर ते व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांचे मानसिक त्यांचं द्वंद्व जे असतात किंवा मानसिक आंदोलन जे असतात ती जाणून घेऊन ती मांडण्याचा प्रयत्न या सगळ्या कथनं केलेला. त्यामुळे एक वेगळ्या धरतीच्या कथा असं या एकत्र या पुस्तकाच्या रूपानं आलेल्या तर अक्षरशः कथा तुमच्या वाचताना असं जाणवतं आणि रमून जातो त्या कथांमध्ये. ती एक कथा वाचताना पण या ज्या कथा आहेत ना त्याचा कालखंड जर तुम्ही आधी पण म्हणालात की 1973 ते 2010 असा खूप मोठा काळ आहे आणि त्या काळ जर पाहता तर कथा कमी आहेत. तर ठीक आहे व्यग्रता आहे तुमची पत्रकारितेची म्हणा किंवा चित्रकारिता प्रदर्शन पण मग इतका कालावधी का. त्याचं कारण असं की मी असं अगदी ठरवून लिहायचं म्हणून मी असं लिहिलं नाही तोपर्यंत मला सुचत नाही म्हणजे आतून कुठंतरी होत नाही तोपर्यंत मी लिहिलेली नाही. आणि आता ह्याच्यातली एक कथा जी आहे ती बोलबोल नावाची कथा आहे तर ती कथा म्हणजे मी कुठला तरी असा ट्रान्समध्ये गेल्यासारखं अवस्था होतं म्हणजे मी ती लिहायला घेतली तर लिहायला सुरुवात केल्यानंतर मी काय लिहिणार मलाही माहित नव्हतं म्हणजे गूढ आहे. हा म्हणजे ती सुरुवात केल्यानंतर कुणीतरी माझ्याकडून लिहून घेतली की काय असंच म्हणजे वाटण्याची इतकी परिस्थिती होती की ती सुरू केली आणि ती संपवली म्हणजे एका बैठकीत संपवली एक शब्दाची खोडाखड म्हणजे झाली ना त्याच्यात आणि जसं काही कुणीतरी मग आणि ती तशी कथा बघितली तर ती खूप काय म्हणतात खूप कॉम्प्लिकेटेड आहे मग त्याच्यात अनेक पात्र आहेत त्याच्यात अनेक त्यांचे संदर्भ आहेत पण कुठेही फारसं विचार न करता एकदम ते असं ओघळत्या स्वरूपात ते आलेलं असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत फारसं लिहिलेलं नाही किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून लिहा असे झालेलं नाही. त्यामुळे मग माझ्या पद्धतीने मी ते म्हणजे लिहित गेलो आणि मुख्य म्हणजे प्रयोग करत गेलो त्याचा मग ते भाषेच्या संदर्भात असतील किंवा शब्दांच्या संदर्भात असतील. आणि दुसरं मला असं जाणवतं ज्यावेळेस मी या सगळ्या कथांकडे परत एकदा बघतो तरी मला असं वाटतं की हा कालखंड मोठा असला तरी शेवटी मी कुठेतरी एक ज्याला शाश्वत मूल्याचा शोध घेण्याचा मी या सगळ्या कथांमधून प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो घेत असताना त्या एका पातळीवर एक वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला जाणीव होईल ती आणि त्याचबरोबर म्हणजे जर बाह्यंगाने विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की गेल्या 40 वर्षात समाजाचं जे काही बदल झाले त्या झालेला बदल मग ते म्हणजे आपले व्यावहारिक स्वरूपाचे असतील किंवा तुमच्या विचार करण्याच्या पद्धती असतील किंवा तुमच्या जीवन मानाच्या पद्धती असतील किंवा समाजातले अनेक ताणतणाव आणि झालेले बदल त्याचं कुठेतरी प्रतिबिंब ह्या कथांमध्ये पडलेलं आपल्याला दिसत बरोबर. या ज्या कथा आहेत मेजर म्हणजे बहुतांशी ज्या कथा आहेत त्या मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा आहेत. मग तुम्हाला ग्रामीण भागातल्या कथा किंवा आता इतक्या वर्षांचा जो तुमचा अनुभव आहे आणि जगभरातला आहे ग्रामीण भागातला आहे तर त्याविषयीची एखादी कथा का तुम्हाला लिहायची वाटली. याचं कारण असं की म्हणजे जे म्हणजे पत्रकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून मी समाजाच्या अनेक स्तरांमध्ये मी वावरलेलो आहे तिथे सुद्धा मला अनेक विषय म्हणजे त्याला गोष्ट म्हणता येईल स्टोरी टेलिंग तशा माझ्याकडे बसलो तर खूप आहे म्हणजे लिहायला लागलो पण जे माझ्याकडे तसं इतरांकडे पण आहे पण मी हे जे काही लिहिलं हे कुठंतरी त्या पात्राच्या पलीकडे जाऊन किंवा पात्राची सामाजिक व्यक्तिगत ती जी परिस्थिती आहे त्याच्यात कुठंतरी जाऊन खोलात विचार करून मग ते लिहिलेलं आहे. ते लिहिताना ज्या गोष्टींचा मी स्वतः साकारल्याने अनेक वर्ष जसं मी ऑब्झर्वेशन करू शकलो ज्या बघू शकलो ज्याचं विचारमंथन करू शकलो अशा त्या व्यक्तिरेखा ते संबंध व ते संपर्क ते सगळे त्यामुळे ते मध्यमवर्गीय आले. तसं म्हटलं तर मी म्हणजे लिहायचं झालं तर मी इतकं बघितलेलं आहे की मुंबईचं जीवन गेल्या 40 वर्षात बघितलं आहे त्याच्यातले सगळे मोठमोठे आंदोलनं बघितलेले आहेत तिथलं अंडरवर्ल्ड बघितले जवळून
म्हणजे की जे सर्वसामान्य म्हणून बघायला मिळत म्हणजे मध्यरात्रीची मुंबई होती ते लिहायला देट विल बी बेस्ट सेलर म्हणून सुद्धा लिहिते पण ते तसं लिहावं असं काही मला कधी वाटलं नाही त्यामुळे मी माझ्या पद्धतीने मला जे जीवनाचं दार्शनिक स्वरूप बघायला मिळालं ते मी थोडस मांडायचा प्रयत्न केला. या सगळ्या कथांमधली तुमची अशी विशेष आवडती कथा कुठली आहे? तुम्हाला जिचा उल्लेख तुम्हाला अधिक प्रकर्षाने करावा असा वाटेल तुमची आवडीची अशी कथा? याच्यात नाही तसं म्हणजे आवड आहे परंतु एक कथा त्याच्यात अशी की जी मला असं वाटतं की जी मला आता एक वर्षापूर्वीच एका वाचकाने सांगितली होती कवी कथा मला माझ्या तरुण्यात घेऊन दिली दॅट इज अ स्टेट ऑफ माइंड. ती जी कथा आहे त्यातले पात्रमित्र त्याला काय त्याला नाव पण नाही तर काय सामाजिक संदर्भ नाही आहे त्याला कुठले कालमापन नाही कुठला कुठल्या काळाचाही त्याला संदर्भ नाही ती अशी वेगळ्या स्तरावर जाणार आहे पण जिथं तुमच्या मनातले जे तरंग असतात ते कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं मी जी लिहिली त्यावेळेस सुद्धा काही फार विचार करून नाही गेले पण ते अनेक अनुभव म्हणजे ते काही माझे असतील काही माझ्या मित्रांचे असतील मैत्रिणींचे असतील ते असे एकत्र आणून ती कुठेतरी ती कथा ती गुंतल्या गेलेली आहे त्यामुळे ती जी कथा आहे ती मला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीनं ज्याला एक वेगळा परिमाण त्याला मिळालेलं आहे म्हणजे ते तिच्या मुंग्यांचे रामच राम तसं म्हटलं तर ती एकदम म्हणजे काय फार त्याच्या नाही पण ती जास्त सिम्बॉलिक म्हणजे त्याच्या अनेक सिम्बॉल्स वापरलेले आहेत. आणि आज मी आणखीन म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आता ही कथा लिहून सुद्धा जवळजवळ 40 वर्ष झाले पण ती अजून आहे तशीच आहे म्हणजे आजच्या सुद्धा तरुण तरुणी वाचली तरी त्यांना ती कुठेतरी अतिशय जवळची वाटेल ती मनाची अवस्था जी आहे त्यामुळे तीच आणखीन जर 40-50 वर्षांनी जरी वाचली मस्त तर ती मनाची जी अवस्था आहे ती त्या वयातली ती ज्या पद्धतीने त्या कथेत पकडली आहे असं मला वाटतं की ती कथा आणखीन 50 वर्षांतर जरी कोणी वाचली त्या एज ग्रुपमधलं घेऊन तर त्यांना ती जवळची वाटेल भावेल असं अशा पद्धतीची ती कथा झाली असं मला वाटतं. बरोबर कथा अतिशय सगळ्या चांगल्याच म्हणजे रमून जातो माणूस त्याच्यामधून काहीतरी एक वाचल्यानंतर एक विचार करायला प्रवृत्त होतो अशा सगळ्या कथा आहेत. विशेष म्हणजे की या कथांना तुमच्या अर्जुन डांगळे सर हे एक स्वतः दलित साहित्यिक आणि त्यांचं स्वतःच एक वेगळ्या धाटणीचं असं स्वतःच असं साहित्य आहे आणि लघुकथा मग तुमच्या कथांना प्रस्तावना देण्यापर्यंत कसा झाला हा सगळा प्रवास आहे ते खरं म्हणजे अर्जुन डांगळ्यांनी तसं ह्या कथा सगळ्यात याच्यात म्हणजे वरवर जरी सोपा दिसल्या तरी ते अवघड आहेत अवघड कथा म्हणजे समजायला म्हणजे आपण सहज वाचलं लाईट रिडिंग असं नाही म्हणजे ते सहज वाचून हलकं फुलकं आणि मग सोडून देऊ म्हणजे एक तर तुम्ही वाचायला लागलं तर म्हणजे इतकं गुंताळ की ते तुम्हाला शेवटपर्यंत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि ते फार मोठ्या पण नाही छोट्या म्हणजे एकदम परंतु मग ते परत पहिल्यापासून तुम्हाला वाचावं असं वाटेल कारण तुम्हाला ते नेमकं काय सांगायचं आहे लेखकाला ते तुम्हाला कदाचित पहिल्या रिडिंगमध्ये जाणवणार सुद्धा नाही तर त्यामुळे त्या कथा तशा छापून आल्या लोकांना वाचल्यावर सुद्धा पण तरी तशा एक वेगळ्या पद्धतीने त्या म्हणजे त्याला म्हटलं त्यांच्या जागीच राहिल्या म्हणजे त्याचं फारसं काही मूल्यमापन वगैरे झालं नाही किंवा त्याविषयी काही लिहून झालं नाही किंवा मी त्याविषयी फारसं बोललो नाही परंतु अर्जुन डांगळ्यांनी ज्यावेळेस या कथा बघितल्या त्यावेळेस त्यांना ते स्वतः अतिशय जाणकार आणि अतिशय संवेदनशील असे व्यक्तिमत्व आहे आणि असे लेखक पण आहेत म्हणजे 70 सुरुवातीला ज्यावेळेस इथं लिटिल मॅगझिन मुवमेंट चालू होती त्या मुवमेंटचा मी एक भाग होतो त्या मुवमेंटमध्ये अनेक नवीन लेखकही त्याच्यात सहभाग होते तर त्या चळवळीतून आलेलं असल्यामुळे अर्जुन डांगळ्यांना ह्या कथा कशा निर्माण झाल्या असतील किंवा कशा पद्धतीने त्या समोर आल्या त्याचं कुठंतरी भान त्यांना असं वाटतं त्यांना ते वाचल्यानंतर अतिशय आवडलं आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः अतिशय आपल्या व्यक्तिगत त्याचप्रमाणे राजकीय जीवनात व्यस्त असताना सुद्धा त्यांनी खूप वेळ घेऊन त्या सगळ्या कथा दोन दोन तीन तीन वाचल्या त्याच पद्धतीनं मराठी लघुकथेचा त्यांनी अभ्यास आहेच त्यांचा पण तरीसुद्धा या कथा कुठं बसतात म्हणजे त्या सगळ्याच्या व्हॅल्युएशनमध्ये या दृष्टीने त्यांनी परत एकदा वाचलं नंतर माझ्याशी आम्ही दोघांनी परत
दोन तीन वेळा एकमेकाशी संवाद साधला, त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले लेखक म्हणून. त्याचप्रमाणे प्रकाश जोशी हे व्यक्तिमत्व काय, ते कसं घडलं याचाही त्यांनी एक वेध घेण्याचा प्रयत्न केला. आणि असा सगळा अभ्यास करून मग त्यांनी ती प्रस्तावना लिहिली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे या कथेचं नेमकं या मराठी कथा काय आहे, अशा पद्धतीच्या कथा यापूर्वी लिहिल्या गेल्या होत्या का, नसतील गेलं तर मग याचं स्वरूप काय, किंवा कुठं कशा पद्धतीने याचं आकलन करायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे, त्याचे सुंदर दिग्दर्शन त्यांनी त्या प्रस्तावनेत. त्यांची प्रस्तावना वाचताना म्हणजे एक समीक्षात्मक आपण पाहायला लागतो, ही दृष्टी पण त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमधून वाचकांना नक्कीच दिलेली आहे. आणखी एक या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे यामध्ये असलेली चित्र, आणि जिथे तुम्ही स्वतः चित्र तुम्ही स्वतःची चित्र ती तुमची आहेत, तर कथांना अनुसरून ती चित्र तुम्ही मग काढलेली आहे की तुमची पूर्वीच्या संग्रहातली चित्र त्यामध्ये चपकल बसली, कसं आहे हा यामध्ये? नाही आता हे आता अर्जुन डांगरे आणि पार्श्व प्रकाशनचे महेश दोघे चांगले मित्र, तर ज्यावेळेस त्यांनी ठरवलं की याच्यात आपण पुस्तक काढायचं आहे तर ते म्हणजे काढूया का, म्हणून नक्की काढा. तर त्यावेळेस त्यांनी अशी सूचना केली की तुम्ही आता म्हणजे चित्रकलेत इतका मोठा तुमचा प्रवास झालेला आहे आणि तुम्ही आता आमच्या पुस्तकाचं कव्हर सुरू केलं, तर या कथा म्हणजे थोड्याशा अवघड असल्यामुळे त्या कथा वाचकाला कुठंतरी त्यातलं काय मतिदार्थ आहे किंवा कशा पद्धतीने ते वाचलं पाहिजे असं जे सांगणारं जर तुम्ही ज्याला ज्याला दृश्य स्वरूपामध्ये काही जर तुम्ही चित्र म्हणा, रेखाटन म्हणा किंवा काही पेंटिंग म्हणा असं केलं तर ती एक होऊ शकेल. तर मी त्यांना म्हटलं मी विचार करतो आणि प्रयत्न करतो, आणि मग साधारण एक वर्षभर जवळजवळ मी ते सगळं मी स्वतःच कथा परत वाचल्या, परत बघितल्या आणि मग त्यातनं जे काम मला सुचलं ते जे काय काय काही कागदावर केलं काही कॅनवसवर केलं आणि ते वापरून मग ते त्याचं ते जे रेखाटन वगैरे होती ती सगळी पुस्तकात वापरल्यामुळे वेगळं त्याला एक स्वरूप त्या पुस्तकाला प्राप्त झालं, म्हणजे शब्दांच्या बरोबर तिथं रेषा आणि सुद्धा तिथे त्याच्या समावेश त्यांचा झाला, त्यामुळे वाचकाला मला वाटतं एक वेगळा आनंद आहे. बरोबर, असं मला वाटतं एखादंच पुस्तक असं असेल की हा म्हणजे लेखन म्हणजे अशा प्रकारे कथा आणि चित्र दोन्हीची सांगड झालेली. असं या कथा संग्रहातली एक फौजी डिब्बा ही जी कथा आहे ती एक वेगळीच अशी दबंग कॅरेक्टर असल्यासारखं आजच्या जर म्हणावं तर आहे, तर तुम्हाला आजची जी सगळी परिस्थिती आहे बदललेली आणि उद्रेकी अशी आहे, तर ही कथा तर तुम्ही फार आधी लिहिलेली असेल आणि आजच्या काळाला सुद्धा ती कशी लागू आहे बघितलं तर, तर त्याविषयी तुम्ही काय सांगता? मला असं जाणवत म्हणजे मी पत्रकार म्हणून सगळे फिरत असल्या मला समाजात होणारं जे स्थित्यंतर होतं ते मी जवळून बघत होतो आणि मला असं वाटत होतं की समाजाची वाटचाल ही कुठेतरी वेगळ्या दिशेने चालू आहे, की जिथे ज्या जी मूल्यव्यवस्था आपण सांभाळली त्याची आणायचा प्रयत्न आपण अनेक वर्ष करत राहतो, तर ती कुठेतरी तो समाजात स्थित्यंतर होतोय आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं व्यवस्था इकडे उभी होतीय असं मला सारखं कुठेतरी जाणवलं होतं आणि ते त्या कथेतनं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने ते उभं राहिले होते. म्हणजे तो जो तिथं दाखवलेला आहे तो म्हणजे एक ब्रूट फोर्स म्हणतो आपण अशी पाचवी शक्ती ती अदृश्य असते पण ती केव्हा केव्हा ती दृश्य स्वरूपात आपल्या आपण जर बघतो समाजात सुद्धा दिसून येते, तर त्याचं कुठेतरी प्रतिबिंब त्या फौजी डिब्बा या गोष्टी. सर या आपल्या कथासंग्रहाला अर्जुन डांगणे सारख्या साहित्यिकाची की जे दलित साहित्यिक म्हणून त्यांचं स्वतःचं एक वेगळ्या धाटणीचं असं साहित्य आहे आणि या लघुकथा आणि त्याही वेगळ्या वाटेवरच्या वेगळ्या विचारांच्या आणि तर त्यांना या कथासंग्रहाला प्रस्तावना देण्यामागे म्हणजे कसं ते वळाले याकडे प्रस्तावना देण्यासाठी आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण असं की त्यांनी त्यांनी जो पहिल्यांदा कारण तशा कथा त्यांनी माझ्या वाचलेल्या नव्हत्या, म्हणजे त्यांना मी लिहितो वगैरे माहिती होतं किंवा पत्रकार म्हणून आमचे बऱ्याच वर्षापासून संपर्क होता आणि तसं कसं आहे की प्रस्तावना लिहायची म्हटल्यानंतर पूर्ण वाचायला लागतं आणि
आणि त्यांचं वाचताना त्यांच्या असं लक्षात आलं, सुरुवातीचं एक पहिलं जे वाचन केलं त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत, म्हणजे अशा पद्धतीच्या कथा भाषा आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे त्यांनी जास्त त्याच्यामध्ये अभ्यास करून ते वाचून माझ्याशी संपर्क साधून आणि माझ्याबरोबर त्याच्याशी चर्चा करून मग त्यांनी लिहिलं. पण मला असं वाटतं की त्यांना आणि मग त्यामुळे त्या कथांना कुठल्या तरी एका साच्यात बसवता येईल अशा पद्धतीच्या कथा नाहीत, म्हणजे त्या गुढे नाहीत किंवा साध्या सोप्या नाहीत सरळ नाहीत किंवा ज्याचं वेगवेगळं क्लासिफिकेशन करतात कथेचं, त्या असं कुठल्याच एका साच्यात त्या बसणाऱ्या नाही आहे हे त्यांच्या लक्षानंतर मग त्यांनी त्या पद्धतीने लिहिलं आणि त्या पद्धतीने मांडलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं प्रस्तावना लिहिली तर पुस्तकाचं ज्यावेळेस प्रकाशन झालं त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी जे त्यांचं मत व्यक्त केलं होतं ते या ज्या सगळ्या कथा आहेत म्हणजे त्याला असं स्थळ काळाचं असं काही बंधन किंवा मर्यादा अशा दिसत नाही, तर त्याबद्दल तुम्ही आणखी तुम्हाला काही सांगा सर. या ज्या कथा आहेत त्या मानवी मनाचा वेध घेण्याच्या संदर्भातल्या आहेत, म्हणजे त्याचा मी प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्याला काही कथा सोडल्या तर बहुतेक कथांमध्ये तुम्हाला कुठेही त्या व्यक्तिरेखांचे नावं नाही आहेत, गावाचं नाव नाही आहे किंवा तो कुठला कालखंड होता त्याचंही कुठं हे नाही. त्यामुळे अशा कालातीत तशा कथा आहेत की ज्याला त्याचं थोडंसं स्वरूप जसं माझं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे अमूर्त चित्रकला जी माझी आहे त्याच्या अशा थोडंफार काही जवळ जाणार आहेत, त्यामुळे समजायला काही अवघड पण आहे परंतु त्याचा आस्वाद रसिक घेऊ शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या म्हणजे त्याला कुठलंही बंधन नसल्यामुळे त्या एक प्रकारे जागतिक पातळीवर जाऊ शकतात, म्हणजे आज म्हणजे माझं ते पेंटिंग असतं जे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे ते जसं मुंबईचा माणूस समजा समजू शकतो तसंच तो चायनात दाखवला तरी चायनीज तिथं असलेला माणूस किंवा इजमीर मधला किंवा युरोप मधला तो ज्या पद्धतीने त्याचा आस्वाद घेऊ शकतो होता त्या पद्धतीने, कारण ती एक व्हिज्युअल लँग्वेज जी असते ती युनिव्हर्सल लँग्वेज असते, त्या पद्धतीने ह्याच्यात ह्या ज्या कथा आहेत या कथा जर त्या स्वरूपात जर वाचनापुढे गेल्या तर ते सुद्धा समजू शकतील आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतील आणि एक वेगळ्या पद्धतीने त्या लोकांच्या समोर जातील असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या मधल्या कथा लेखकाला आज काय वाटतंय असं यापुढे तुमचे काय विचार आहेत? तसं पाहिलं तर म्हणजे मी आता या सगळ्या वर्षामध्ये पहिले जो मी कथा पाठवली होती त्या किशोर मासिकाला त्याच्यानंतर मी कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला नाही किंवा कुठेही कुठलं पारितोषिक मिळावं म्हणून प्रयत्न केला नाही. हे सुद्धा म्हणजे आमचे प्रकाशक जे आहेत महेश भारतीय त्यांनी ते पुस्तक त्या त्याच्याकडे सादर केल्यामुळे त्याचं हा हे झाला, नाहीतर मग कधी झाला सुद्धा नसेल मी लोकांपुढे त्या पद्धतीने आले नसेल. परंतु त्या पारितोषिकात असं काय नाही, पण असं वाटतं की त्यामुळे असं वाटतं की प्रेरणा असं वाटतं की अजून बरंच लिहायचं राहून गेलेलं आहे तर ते लिहिलं पाहिजे. परंतु तिथे माझा थोडासा अंतर्गत असं संघर्ष म्हणा किंवा असं चालू आहे की म्हणजे पेंटिंग आणि लिखाण शब्द आणि रेष ह्याच्यात कुठेतरी आता मी इतका त्या रंगात बुडून गेलो आहे की मी आता विचारही त्याच्यातच करतो, म्हणजे त्या रंगांमध्येच विचार करतो, त्यामुळे शब्द मला त्याचे दुरावलेले आहेत, म्हणजे मी लिहायला बसलो तरी तसं लिहून पण होत नाही. ऍक्च्युअली कथा वाचताना ते काही जाणवत नाही की शब्द हरवले. हा पण ते पण बघूया, म्हणजे त्यामुळे आणखीन जर लिहिताला तर लिहिण्याचा प्रयत्न करेन. पण फॉर्म म्हणजे असं आता असे की आता मला जे समोर दिसतंय की केवळ शब्द पकडून मला व्यक्त होण्याची काही आवश्यकता नाही आहे, तर जे अनेक माध्यमं आज उपलब्ध आहेत त्या सगळ्या माध्यमांचा एकत्रित वापर करून काही सांगता आलं का, काही वेगळा फॉर्म करता आला का, ज्यात शब्द असतील त्याच्यात व्हिज्युअल्स असतील त्याच्यात थोडेफार संगीत असं नव्हे पण विविध प्रकारचे जे आपल्याला ऐकू येतात नेहमी ते आवाज असतील, शेवटी तुमचं म्हणणं जे आहे ते मांडताला पाहिजे, ती फिलिंग्स तुम्हाला तुमचे भाव तुम्हाला व्यक्त करता पाहिजे, तर ते असं वेगळ्या पद्धतीने कारण माझा सगळ्यात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यातच माझा बराच वेळ जातो आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीने आणखीन काही नवीन जर
काही निर्मिती करता आली साहित्याची शब्द आणि इतर वापरून ती करावी असा माझा विचार. आणखी एक विचार असं वाटतं की या तुमच्या सगळ्या कथा नंतर जे वाचक आहेत त्यांनी ज्या अशा काही प्रतिक्रिया तुम्हाला नोंदवाव्याशा वाटतात का, की कथांनंतर काही कोणाचे फोन काहींनी व्यक्त केलं की कथांविषयी आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला किंवा कशा आवडल्या भावल्या? हा म्हणजे मला तसं ज्या ज्या वेळेस लिहून आलेल्या आहेत त्या त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया जाणवलेल्या आहेत. काही लोकांचं म्हणणं होतं काय तुम्ही इतकं लिहिलं पण आम्हाला काय समजत नाही, म्हणजे ती भाषा जी थोडी कठीण भाषा म्हणजे ती चौथीतल्या मुला चौथीतल्या मुलाचं जेवढी शब्द रचना शब्द भांडार असेल तेवढंच वापरून सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे पण तरी देखील तुम्ही काय लिहिलंय समजत नाही अशी प्रतिक्रिया अशा पद्धतीच्या सुद्धा बऱ्याच आल्या. किंवा इव्हन कधी कधी संपादक सुद्धा त्यांचं सुद्धा म्हणणं असतं की फार म्हणजे न कळण्याच्या म्हणजे कळण्याच्या पलीकडचं आहे, त्याच्यात आम्हाला दिसते काही सिम्बॉलिझम आहे पण तो सुद्धा नेहमीच्या पद्धतीने येणार नाही हा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे अशी सुद्धा ऐकायला मिळेल. आणि नंतर मला मध्ये एक जवळजवळ एक 15-20 वर्षानंतर एक प्राध्यापक मला भेटला, त्यांनी माझी पूर्वी म्हणजे 72-73 साली वाचलेली कथा त्यांनी जशी तशी मला अक्षरशः म्हणून नकोली, म्हणजे त्यांची जवळजवळ पाठ झालेली कथा होती. ते म्हणलं तुमच्या एवढं कसं माझ्याही लक्षात नाही, तर ती म्हणत नाही मला त्यातले शब्द आणि त्या पद्धतीने जे आले शब्द ते अतिशय आवडले माझ्या लक्षात राहिले. अशी सुद्धा उदाहरण बघायला मिळाली. सर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्याकडून अनेक सगळ्या कलांचं माध्यम एकत्र करून अधिकाधिक काहीतरी नवीन आम्हाला वाचकांना स्वरूपात आस्वाद घेता येईल अशा अपेक्षा करते आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.